नमस्कार मित्रांनो, मी जयेश पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज आता आपण आलो चर्नी रोडला पोहोचलोय। वरलीपासून सुरुवात केली व्हिडिओची, वरलीची दहीहंडी एक बघितली आणि आता इकडे चर्नी रोडला आलोय दहीहंडी बघण्यासाठी। चला बघूया। आपण म्युझिकमुळे सर्व साऊंड टाकू शकत नाही बहुतेक। थर रचायला सुरुवात झालेली आहे। बघूया किती थरांचा हा थर चालवणार आहे, थरांचा थर बनवणार आहे। धन्यवाद नकुराम दुलकर, सर्व कट्टा ग्रुप, तुमचं सर्वांचं स्वागत इथे भेटलेलं। नव महाराष्ट्र सहा थराचा प्रयत्न आहे। नव महाराष्ट्र, नव महाराष्ट्र गोविंदाबद्दल तारदेव कोपरो लावले नसतात त्यांनी। नव महाराष्ट्र तारदेव येथे हा वृंदपथक सहकाराचा त्यांचा यशस्वी प्रयत्न चालू आहे। बस मध्ये बसलोय, आता आम्ही दादर स्टेशनला जातो। हा आहे दादरचा कबूतरखाना, फेमस कबूतरखाना। सर्कल मधीच कबूतर बघताय किती तरी। एक नंबर सीन। आपण आलो दादर स्टेशनला। दादर स्टेशनवरून जाणार आपण चर्नी रोड स्टेशनला, तिकडून मग जाणार दही हंडी बघायला ती दुसरीकडची चर्नी रोडची, म्हणजे मार्केट मेन मार्केटच्या तिकडची। आज वो जास्त जल्लोष नाही कारण मेट्रोचे कामं चालू आहेत ना मुंबईला, पूर्ण चर्चगेटपर्यंत पूर्ण मुंबई भुलेश्वर साईडला तिकडच्या मेट्रोची कामं चालू असल्यामुळे जास्त दही हंडी नाही असं आम्हाला खबर लागले, तरी पण आम्ही जाऊन बघणार आहोत। मला बोललो आहे मेट्रोचे काम चालू आहे तर बघा, हा बघा अशी क्रेनच्या क्रेन साईडला आहे। मुंबई मेट्रोचं काम चालू आहे जोरात, त्याच्यामुळे इकडे जास्त दही हंडी ठेवलेल्या नाहीत। जेवढ्या आहेत तेवढ्या बघूया आपण काय आपल्या नशिबात आहेत त्या। लोकेशन हो ही इथं तुम्ही आहो ना, तिथं आहो मी, आता थांबलोय ना। अच्छा आम्ही पण तिथे जा, तो रस्ता आहे ना
हाथी करा हाँ पार्टी पार्टी थर लागले सात थर लागले उतर
अशा प्रकारे पाच तर कंप्लीट। दहीहंडी निष्ठावंतांची दहीहंडी महोत्सवात सहभागी समस्त गोविंद पथकांचं शिवसेना दक्षिण मुंबई विभाग क्रमांक 12 च्या वतीने हार्दिक स्वागत। गोलदेव पहिला कुंभारवाडा गोलदेव वीर बजरंग गोविंद पथक वीर बजरंग गोविंदा पथक बघता बघता संध्याकाळ झाली। आता आम्ही संध्याकाळ झाली म्हणून निघालो। दहीहंडी सगळीकडे या वर्षी जोरात आहे। 2 वर्ष थांबलेली दहीहंडी ही साजरा करत नव्हते सर्व पथक, म्हणजे आपला कोविड मुळे सगळी इन्फेक्शन होते, ती दहीहंडी आपण साजरी नाही करू शकत। आणि यावर्षी दहीहंडी जोरात होती आणि तुम्ही आज बघितली, जिथे जिथे तुम्ही असाल तिथे तिथे तुम्ही बघितलेच असेल। आमची लोक गावी पण गेले, त्यांनी पण खूप खूप धमाल केले गावी। आता आम्ही निघतोय चर्नी रोड, आलोय चर्नी रोड स्टेशन। हो तुझ्या तिथं बीचवर बसलोय, बीचवर बघताय जाऊन नाही देत आतमध्ये गिरगाव चौपाटीला, आतमध्ये कोणालाच जाऊन देत नाही। हे आहे गिरगाव चौपाटी, हे बॅरिकेड लावलेले आहेत, त्याच्या पलीकडे कोणाला जाऊ नाही देत। जे लोक गेले ते पण इथेच उभे आहेत। पोलीस आलेत बाहेर, आतमध्ये गेलेत ना त्यांना बाहेर काढा। चला चला बाहेर, सगळ्यांना बाहेर काढतील। काय गिरगाव चौपाटी पूर्ण खाली केलेली आहे। सगळ्यांना बाहेर काढतायत, आता
सगळ्याला बाहेर, सगळ्याला बाहेर काढेल. पोलिसांची गाडी आली ते बाल.